फटाके बंदीचा मनसेने केला जाहीर निषेध। फटाके बंदीचा निर्णय हिंदुत्वावर घाला। नितीन भुतारे। राज्य सरकारचा फटाके बंदीचा निर्णय जाहीर करणार असल्याचे समजल्यानंतर या निर्णयाच्या विरोधात मनसेच्या वतीने एसटी स्टँड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके फोडून निषेध व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सचिन दफळ, सचिव नितीन भुतारे, विद्यार्थी सेना प्रमुख परेश पुरोहित, संकेत व्यवहारे, संतोष साळवे, अशोक दातरंगे, समर्थ उकांडे, संकेत होसिंग, अक्षय नक्का आदि उपस्थित होते। या प्रसंगी नितीन भुतारे म्हणाले, गेल्या 1.5 वर्षांपासून कोरोनामुळे अनेक सण उत्सवावर शासनाने बंदी घातली होती। आता परिस्थिती पूर्वपदावर येत असताना व राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असताना राज्य सरकारने जवळजवळ सर्वच निर्बंध उठवले आहेत। गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून रोजगार उद्योगधंदे रुळावर येत आहेत। दिवाळी हा सर्वात मोठा व आनंदाचा सण, या सणात फटाके हा महत्त्वाचा घटक असल्याने ते उडविणाऱ्या बंदी घालणे म्हणजे सरकार हे पूर्णतः हिंदू विरोधात काम करत असल्याचे दिसते। त्याचप्रमाणे फटाका उद्योगावर अनेकांचे संसार आहेत। आज दिवाळी तोंडावर असताना अनेक व्यापाऱ्यांनी कर्ज काढून फटाक्यांची खरेदी केली आहे आणि अचानकपणे सरकार फटाक्यांवर बंदी घालत आहे। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा बालहट्ट पुरविण्याकरिता उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकार असे निर्णय घेतात। जर उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना फटाक्यांचे प्रदूषण सहन होत नसेल तर दिवाळी होईपर्यंत त्यांनी परदेशात निघून जावे असा सल्ला नितीन भुतारे यांनी दिला आहे। हा कोणता तुगलकी निर्णय म्हणावा, या निर्णयास आमचा विरोध आहे। आम्ही राज्यात फटाके वाजविणार, जर त्यास विरोध झालाच तर संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनात फटाके उडवू, असे श्री भुतारे यांनी यावेळी सांगितले। यावेळी सचिन दफळ म्हणाले, मागील 2 वर्षांपासून कोरोनामुळे सर्वत्र विस्कळीतपणा आला होता, उद्योगधंदे सर्वत्र ठप्प झाले होते, मात्र आता निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे हळूहळू जनजीवन सुरळीत होत आहे असे दिसत असतानाच राज्य सरकारने वसुंधरा महोत्सवाच्या अंतर्गत सर्व मनपा पालिका, ग्रामपंचायत आदी ठिकाणी आदेश काढून फटाके विक्री, फटाके वाजविणे यावर बंदी घालण्यात येण्याच्या तयारीत आहेत। या निर्णयास मनसेचा विरोध राहील, हा निर्णय होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। यावेळी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला। कालच महाराष्ट्र शासनाने वसुंधरा योजनेअंतर्गत या महाराष्ट्रामध्ये दिवाळीच्या सणाच्या निमित्त या ठिकाणी फटाक्यावर बंदी आणलेली आहे, त्याचबरोबर या ठिकाणी विक्री करणाऱ्यावर या ठिकाणी बंदी आलेली आहे। उद्या असंही करतील की उद्या वाजवणारे या ठिकाणी गुन्हे दाखल केले जातील की आम्हाला एक साधा आणि सोपा या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे की प्रत्येक गोष्ट हिंदू सणांच्या बाबतीत या ठिकाणी का केली जाते, की कुठली नवीन योजना आणली की ती पहिली हिंदूंच्या माड्यावर मारायची आणि मग पुढे जाऊन या ठिकाणी चालायची। आता साधी सोपी बाब आहे की तुम्हाला या सगळ्या गोष्टी बंदच करायच्या असतील तर तुम्ही वर्ष 2 वर्ष या ठिकाणी अशा गोष्टी घोषित करा ना। ज्या फॅक्टऱ्या या ठिकाणी फटाक्याच्या असतील, ज्याच्यावर या छोटे मोठे उद्योग या ठिकाणी तयार झालेले असतील, रोजगार तयार झालेले असतील, या ठिकाणी बेरोजगारांची तर संख्या या ठिकाणी वाढतेच आहे। खास करून फक्त हिंदूंचा सण आल्यानंतर महाराष्ट्र शासनाला या केंद्रातही म्हणतं की आम्ही 800 वर्षानंतर एक हिंदू राज या ठिकाणी बसला आहे, या ठिकाणी उद्धव ठाकरे हिंदुत्वाचे एक पुरस्कर्ते म्हणून या ठिकाणी पुढे येत आहेत आणि दरवेळेस अशी काही गोष्ट आली की हिंदुत्वावर या गोष्टी येऊन बसत आहेत। मागे आता आमच्या नितीनने या ठिकाणी उल्लेख केला, मंदिराच्या बाबतीत तोच निर्णय झालेला आहे, आताही या बाबतीत आता या ठिकाणी निर्णय झालेला आहे। महाराष्ट्र सेना या असल्या कुठल्याही निर्णयाला या ठिकाणी मानणार नाही। येणाऱ्या काळात हिंदू म्हणून आम्ही तर पुढे येऊ, पण तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही। या स्टॉलधारकांनी आज पालिकेने या ठिकाणी पैसे घेऊन त्यांना स्टॉल या ठिकाणी दिलेले आहे, त्यांनी करायचं काय याचा विचार राज्य शासनाने करायला नको होता का? त्याच्यामुळे आम्ही या स्टॉलधारकांच्या सुद्धा या ठिकाणी बाजूने आहोत, त्यांच्या मागे खंबीरपणे या ठिकाणी उभं राहणार आहोत। कुठल्याही प्रकारच्या महापालिकेने कारवाई केली तर महाराष्ट्र सेना एक हिंदू म्हणून आम्ही निश्चितपणे या स्टॉलधारकांच्या आणि जनतेच्या बरोबर असणार। महाराष्ट्र शासनाने वसुंधरा महोत्सवाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ज्या काही महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, सर्वांना शासन नियमाप्रमाणे कळवण्यात आलं
की येणाऱ्या दिवाळीमध्ये फटाक्यावर बंदी घाला, फटाके विक्रीवर बंदी घाला, फटाके वाजवण्यावर बंदी घाला, हा कुठेतरी शासनाचा निर्णय हा हिंदुत्वाच्या विरोधात आहे, हिंदू लोकांच्या विरोधात आहे. कुठेतरी संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशात कोरोनाचं सावट असताना देखील संपूर्ण राज्यात, संपूर्ण देशामध्ये मंदिरं उघडली होती, परंतु त्यावेळेस धारणा उघडली होती. त्यावेळेस सुद्धा या उद्धव ठाकरे सरकार असेल, महाविकास आघाडी सरकार असेल, यांनी हिंदुत्वाच्या विरोधात निर्णय घेतले. आजही तशाच प्रकारे आपल्या देशातला सर्वात मोठा सण दिवाळीचा सण, त्याच्यामध्ये कुणातरी फटाके वाजू नका असा निर्णय हे महाविकास आघाडी सरकार घेत आहे. परंतु हे निर्णय घेत असताना कुणातरी ज्यांचा बाल हट्ट, त्यांच्या मुलगा जो पर्यावरण मंत्री आहे, त्याच्या कुठेतरी बाल हट्ट पाय असे कुठेतरी निर्णय घेतले जातात. यांना कुठेतरी जर फटाक्याच्या प्रदूषणाचा जर कुठे त्रास होत असेल, तर यांनी कुठेतरी परदेशात निघून जावं. यांना जर दम्याचे त्रास असतील, कुठेतरी श्वासनाचे त्रास असतील, तर यांनी महाराष्ट्रात जाऊ नये. महाराष्ट्र नवनिर्माण सेना फटाके वाजवल्याशिवाय, हिंदू सण साजरे केल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये शांत बसणार नाही. आणि जर त्यांच्या निर्णयाला अनुसरून महानगरपालिका अहमदनगर येथे जरी असा निर्णय घेण्यात आला, तर महानगरपालिकेच्या दालनात आवारात जाऊन फटाके वाजवण्यात येतील. हे सर्वस्वी महाविकास आघाडी सरकार, उद्धव ठाकरे सरकार यांनी घ्यावं. शिवसेना कुठेतरी हो महाविकास आघाडीच्या नादी लागून कुठेतरी हिंदुत्व विसरायला लागले. शाहरुख खानच्या मुलाच्या जामिनासाठी तिकडे प्रयत्न करायचे आणि इकडे हिंदुत्वाच्या सणांना विरोध करायचा, हे महाराष्ट्र निर्माण सेना चालून येणार नाही. संपूर्ण आंदोलन हे उग्र स्वरूपाचं केलं जाईल.